तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण समलंब चौकोन, समद्विभुज समलंब चौकोन आणि त्यांच्या गुणधर्मांवर आधारित काही उदाहरणे पाहू. आता तुम्ही समलंब चौकोन आणि समद्विभुज समलंब चौकोन यांच्या व्याख्येशी चांगलेच परिचित आहात, तर चला आता आपण एक खेळ खेळूया. तुम्हाला या घरामध्ये कुठे कुठे समलंब चौकोन दिसतात? व्हिडिओ थांबवून प्रयत्न करा. शाब्बास, तुम्ही अगदी बरोबर ओळखलेत. या घरात टेबल, टेबल लॅम्प, कुलूप तसेच कुंडीमध्ये समलंब चौकोन दिसत आहेत. चला आता आपण समलंब चौकोनाच्या गुणधर्मांवर आधारित काही उदाहरणे पाहू. तुम्ही या समलंब चौकोनामध्ये x चे मूल्य शोधू शकाल का? आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलो आहोत की एखाद्या समलंब चौकोनाच्या असमांतर बाजूंच्या जोड्यांमध्ये कोणत्याही बाजूंवर बनणाऱ्या संलग्न कोनाची बेरीज 180 अंश असते. समलंब चौकोनाचा हा गुणधर्म तुम्हाला x चे मूल्य शोधण्यात मदत करेल का? हो, समलंब चौकोनाचा हा गुणधर्म तुम्हाला x चे मूल्य शोधण्यात मदत करू शकतो. चला कसे ते पाहूयात. आपण या गुणधर्माच्या मदतीने कोन एस आणि कोन आर ची बेरीज 180 अंश आहे असे म्हणू शकतो. आपल्याला कोन एस चे मूल्य 60 अंश माहित आहे. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की एक्स आणि 60 अंशाची बेरीज 180 अंश आहे. हे सोडवल्यानंतर आपल्याला एक्स चे मूल्य 180 अंश वजा 60 अंश म्हणजेच 120 अंश मिळते. चला आणखी एक उदाहरण पाहू. तुम्ही या समलंब चौकोनातील कोन ए चे मूल्य शोधू शकाल का? व्हिडिओ थांबवा आणि प्रयत्न करा. चला कोन ए चे मूल्य शोधूया. समलंब चौकोनाच्या गुणधर्मामुळे आपणास ठाऊक आहे की एखाद्या समलंब चौकोनाच्या प्रत्येक असमांतर बाजूवर तयार होणाऱ्या दोन संलग्न कोनांची बेरीज 180 अंश असते. आपण प्रश्नावरून पाहू शकतो की दिलेला समलंब चौकोन एक समद्विभुज समलंब चौकोन आहे. आपल्याला प्रश्नात कोन सी चे मूल्य 115 अंश दिलेले आहे, तर कोन बी चे मूल्य 180 अंश वजा 115 अंश म्हणजेच 65 अंश असेल. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो की समद्विभुज समलंब चौकोनामध्ये समांतर बाजूंच्या जोडीमधील कोणत्याही बाजूवर तयार होणारे संलग्न कोन नेहमी एकरूप असतात. अशा प्रकारे कोन ए आणि कोन बी चे मूल्य समान असेल. यावरून आपण म्हणू शकतो की कोन ए चे मूल्य देखील 65 अंश असेल. आज आपण काही उदाहरणांच्या मदतीने समलंब चौकोन, समद्विभुज समलंब चौकोन आणि त्यांचे गुणधर्म जाणून घेतले.